नमस्कार टिडके चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण ओडिशामधली घटना पाहणार आहोत आता ओडिसामध्ये बालंगीर नावाचा जिल्हा आणि त्या जिल्ह्यातच एक शहर आहे पटनागड नावाचं त्या शहरामध्येच एक परिसर आहे ब्रह्मापुरा नावाचा मग आता त्या परिसरामध्ये एक परिवार राहत असतो कुमार साहू यांचा मग त्यांच्या पत्नीचं नाव आहे सईक्ता साहू त्यांना एक मुलगा आहे ज्याचं की नाव आहे सौम्या साहू आणि एक मुलगीसुद्धा असते आणि रवींद्रला एक आईसुद्धा असते ज्यांचं की नाव असतं मीना जमिनी साहू मग बघा आता हे जी रवींद्र आहेत ते त्या पटनागडच्या जवाहरलाल नेहरू कॉलेजमध्ये ज्युअलॉजीचे प्रोफेसर असतात आणि त्यांची जी पत्नी आहे संयुक्ता ही तिथल्याच विकास ज्योती विकास कॉलेजमध्ये प्रिन्सिपल असते आणि त्यांचा जो मुलगा आहे सौम्या हा इंजिनियर असतो बेंगलोरला राहून तो, बेंगलोर तो जॅपनीस इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये इंजिनिअरिंगचं काम करत असतो आणि त्यांची जी मुलगी आहे ती कझाकिस्तानमध्ये शिक्षण घेत असते मग आता हा जो परिवार आहे हा सुशिक्षित आहे सुखी आहे समृद्ध आहे पैशाला काही कमतरता नसते मग यांनी दोन वर्षापूर्वी घरसुद्धा बांधलेलं असतं ते लोक त्याच घरामध्ये आता शिफ्ट झालेले असतात मग आता तो जो मुलगा आहे त्यांचा सौम्य आता हे लोकं त्याचं लग्न करायचंसुद्धा ठरवतात मग मुलगीसुद्धा पाहतात मुलगी आवडते त्यांना तिचं नाव असतं रीमा राणी मग यांचं लग्नसुद्धा ठरतं मग अठरा फेब्रुवारी दोन हजार अठराच्या दिवशी यांचं दोघांचा विवाह संपन्न होतो मग पाहुणे रावळे आलेले असतात मित्रपरिवार आलेला असतो मग आता वीस फेब्रुवारीला हे लोक रिसेप्शन ठेवतात मोठी पार्टी ठेवतात मग त्या पार्टीमध्ये सुद्धा मोठमोठ्या गिफ्ट येतात मोठमोठे लोक येतात खूप चांगलं वातावरण असतं मग आता पार्टी झाल्यानंतर सर्व पाहुणे रावळे मित्रपरिवार हे आपापल्या घरी निघून जातात मग आता यांच्या घरामध्ये फक्त सहा लोक राहतात म्हणजे जेमा मिनी साहू त्यांचा मुलगा रवींद्र कुमार साहू त्या रवींद्राची पत्नी संयुक्त साहू त्यांचा मुलगा त्यांची मुलगी आणि त्यांची सून हे सहा लोक राहतात मग आता त्यांची जी मुलगी आहे ही सुद्धा बावीस तारखेला कझाकिस्तानला जायला निघते कारण ती तिकडं शिकत असते लग्नासाठी सुट्टी घेऊन आलेली असते मग तिचे वडील तिच्याबरोबर दिल्लीला जाते तिला सोडला म्हणून मग दिल्लीहून तिला फ्लाईट असते आश्टे। विमान असते त्या विमानाने ती आता कझाकिस्तानला जायला निघते मग आता तारीख येते तेवीस ता आता तेवीस तारखेला त्यांच्या घरी फक्त चार लोक उरलेले असतात संयुक्त साऊ त्यांची सासू त्यांची सून आणि त्यांचा मुलगा तो सौम्या हे चार उरलेले असतात मग त्याची संयुक्त आहेत त्या तर कॉलेज कॉलेजमध्ये प्रिन्सिपल आहेत मग आता तेवीस तारखेला सर्वजण सकाळी उठतात फ्रेश वगैरे होतात नाश्ता पाणी होतो आणि त्या जी संयुक्त साऊ आहेत त्या ड्युटीवर कॉलेजमध्ये निघून जातात मग घरी उरतात फक्त तीन लोक सौम्या साहू त्याची पत्नी आणि त्याची आजी मग आता त्याची जी पत्नी आहे ती आता दुपारचा स्वयंपाकच आहे म्हणून किचनमध्ये गेलेली असते सर्व स्वयंपाकाची तयारी करत असते बारा वाजून म्हणजे तीस मिनटं साडेबारा वाजलेले असतात मग दरवाज्यावर ठकटोकचा आवाज येतो मग सौम्या दरवाजापाशी येतो दरवाजा उघडतो तर तिथे एक डिलेवरी बॉय असतो एका कुरिअर कंपनीचा असतो स्काय किंग कुरिअर कंपनीचा डिलिव्हरी बॉय असतो त्याच्या हातामध्ये एक पार्सल असतं मग आता सौम्या दारावर येतो पार्सल हे येतो त्याला विचारतो कुणी पाठवलं पार्सल तर तो मग तो रायपूरहून हे पार्सल आलेलं आहे तर रिसीव करा मग सौम्यासुद्धा रिसीव करतो मग त्या पार्सलवर नाव असतं एस के सिन्हा रायपूर आणि खाली लिहिलेलं असतं गिफ्ट फॉर युअर मॅरेज असं काही लिहिलेलं असतं मग आता तो खुश होतो पण त्याला वाटतं की अरे हे एस ना कोण आहेत हे तर आपल्या ओळखीचे नाहीत पण वाटतं चला आपल्या वा मम्मीच्या किंवा पप्पाच्या ओळखीच्या असतील लग्नाला आले नसतील म्हणून यांनी गिफ्ट कुरिअरने पाठवलेलं आहे असं त्याला वाटतं म्हणून कुते कुतूहाला पोटी आता तो काय करतो तर आता पत्नी तर किचनमध्ये काम करत असते स्वयंपाकाची तयारी करत असते मग आता आजी बाहेर बसलेली असते मग आजीलाही बोलवतो आजी हे म्हणतो मग पार्सल आले आपण खोलून बघूया याच्यामध्ये की नक्की काय पाठवलेलं आहे गिफ्ट तर खूप मोठं दिसतंय बॉक्स तर मोठा दिसतोय म्हणून मग आजीही त्याच्याबरोबर कुतूहला किचनमध्ये जाते मग आता किचनमध्ये त्याची पत्नी त्या तिच्या जवळ थांबलेली असते स्वयंपाक करत असते तिथूनच यांचं सर्व काय बघत असते बॉक्समध्ये काय आहे काय नाही तिथूनच लक्ष देत असते मग आता तो सौम्या बॉक्स उघडतो पहिला बॉक्स उघडतो त्याच्यामध्ये दुसरा बॉक्स असतो गिफ्ट ट्रॅप केलेला असतो मग त्या दुसऱ्या बॉक्सला तो त्या बॉक्समधून बाहेर काढतो मग ही जवळच थांबलेली असते कुतूहलाने आणि बघत असते की ह्या बॉक्समध्ये नक्की काय महागडी गिफ्ट आहे का स्वस्तातली आहे कसली गिफ्ट आहे म्हणून त्यांना खूप कुतूहल वाढत असतं मग आता तो बॉक्स काढल्यानंतर त्या बॉक्समध्ये दोरा बाहेर आलेला असतो मग त्या सोम्याला वाटतं अरे गिफ्ट ट्रॅप आणि बहुतेक दोरा असाच राहिला असेल म्हणून तो काय करतो तर थांबवतो बॉक्स उघडण्यासाठी दोरा बाहेर काढतो म्हणून तो, तो काय करतो तर त्या दोऱ्याला हात लावतो दोरा बाहेर ओढतो ज्या क्षणी तो दोरा बाहेर ओढतो त्या क्षणी एवढा मोठा स्फोट होतो की त्या स्फोटमुळे अक्षरशः पूर्ण किचन हादरून जातं किंवा किचन वाटा तुटून जातो घराच्या खिडक्यांच्या काचा फुटतात प्लॅस्टर खाली पडतं फरची उचकटली जाते आणि हे जे तिघजणं आहेत हे अक्षरशः बेशुद्ध पाडतात आणि त्यातली त्या ती जी रिमा राणी आहे त्या सौम्याची पत्नी ती थोडीशी शुद्धीवर असते आता फोन करून लगेच सासूला कळवावं सासऱ्यांना सांगावं म्हणून ते फोन जवळ येते पण तिथं येता येताच ती सुद्धा ते सुद्धा बेशुद्ध पडते मग आता आजूबाजूचे लोक शेजारचे लोक त्यांनासुद्धा हा आवाज ऐकू जातो त्यांना वाटतं की अरे शेजारच्या घरामध्ये नक्कीच सिलेंडरचा स्फोट झालेला आहे म्हणून ते लगबगिनी त्या घरामध्ये येतात किचनमध्ये जातात बघतात तर सर्व सामान अस्तव्यस्त पडलेलं आहे खिडकीच्या काचासुद्धा फुटलेल्या आहेत प्लॅस्टर खाली पडलेला आहे भिंतीला तडे गेलेले आहेत आणि हे जण अक्षरशः बेशुद्ध पडलेले आहेत मग हे लोकसुद्धा घाबरून जातात बघत आहेत तर सिलेंडर तर साबूत आहे म्हणजे सिलेंडरचा स्फोट नाही झाला तर वेगळाच कुठला तरी स्फोट झालेला ते लोकसुद्धा घाबरून जातात मग त्यातला एक जण त्यांच्या नातेवाईकाला फोन करून सांगतो आईवडिलांना फोन करून सांगतो दुसरा पोलिसांना फोन करतो तिथल्या पाटणगड पोलीस चौकीच्या आणि तिसरा ॲम्ब्युलन्सला बोलवून घेतो मग आता ॲम्ब्युलन्स तर सर्वात पहिली येते मग ह्या तिघांनाही अँब्युलन्समध्ये घालतात तिथल्या बालंगीरच्या जिल्हा रुग्णालयात घेऊन जातात मग आता जाता जाताच त्यांची जी आजी असते ती जेमा मिनी हिचा जीव जातो तिथं पोहोचल्यानंतर डॉक्टर सांगतात की यांचा तर जीव गेलेला आहे कारण ह्या नव्वद टक्के भाजलेल्या असतात मग आता त्या दोघांवर प्रथम उपचार करतात आणि त्यांना सांगतात यांना चांगल्या दवाखान्यात घेऊन जा म्हणून मग ते लोक यांना बिर्ला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात तिथं गेल्यानंतर तो जो सौम्य आहे तिथं जाईपर्यंत त्याचासुद्धा मृत्यू होऊन जातो त्याचा पण जीव जातो डॉक्टर म्हणतात याचा मृत्यू झालेला आहे तर आता ही राहिलेली आहे कोण तर त्याची पत्नी रिमा राणी तिच्यावर प्रथम उपचार करतात त्या लोकांना सांगतात की हिला ताबडतोब एस सी बी जो हॉस्पिटल आहे जो दवाखाना आहे मेडिकल कॉलेज विथ हॉस्पिटल तिथं घेऊन जा तिथं चांगला इलाज होईल मग ते लोक तिला त्या एस सी बीमध्ये घेऊन जातात तिथं ॲडमिट करतात मग तिच्यावर तिथं उपचार करायला सुरू करतात मग आता तोपर्यंत पोलिस इकडे येतात यांच्या घरी तिथं आल्यानंतर पोलिसांना असं वाटतं की अरे सिलेंडरचा स्फोट झाला असेल मग पोलीस ज्या वेळेस किचनमध्ये प्रवेश करतात त्यावेळेस तर सिलेंडर चांगला आहे सेगडी पण चांगले आहे सर्व काही व्यवस्थित आहे मग आता स्फोट कुठल्या गोष्टीत झालेला मग तोपर्यंत तिथं बॉम्ब निकामी करणारं पथकसुद्धा येतं आता तिथं आल्यानंतर त्यांना तर माहिती असतं सर्व ते त्याच्यामध्ये परफेक्ट असतात तिथं आल्याबरोबर ते ओळखतात की इथं बॉम्ब स्फोट झालेलं आहे म्हणून कारण तिथं वाससुद्धा येत असतो दारुगोळ्याचा मग तिथं फॉरेन्सिकच्या लोकांना बोलवण्यात येतं मग बॉम्बचे जेवढे काही तुकडे पडलेले आहेत ते तुकडे ते लोकं गोळा करतात फॉरेन्सिकवाले आणि ते घेऊन जातात ताब्यात येतात मग पोलीस आपल्या तपासाला सुरू करतात मग शेजारच्या पाजारच्या लोकांकडं विचारतात पाहुणेरावळ्यांकडे विचारतात पण त्या चौकशीमध्ये पोलिसांना म्हणावं तसं काही हाती लागत नाही मग आता हे बॉम्बस्फोटच्या टाईमला ह्या घरात फक्त तिघं लोक होते त्याच्यामधले दोन तर दगावलेले आहेत मग राहिली एक ती रेमारानी ती तीसुद्धा जखमी आहे दवाखान्यामध्ये आहे ॲडमिट आहे तिलाही बोलता येत नाही भाज चाळीस टक्के भाजलेली आहे आणि हे दोघं जणं तो सौम्य आणि ती त्याची आजी हे नव्वद टक्के भाजल्यामुळं त्यांचा जीव गेलेला असतो मग आता पोलीस तिच्या नीट होण्याची वाट पाहत असतात मग ती नीटसुद्धा होते आता तारीख आहे तीन मार्च दोन हजार अठरा आता ह्या दिवशी पोलीस तिच्याकडे जातात तिच्याकडं चौकशी करतात त्या चौकशीमध्ये ती सांगते की सहे म्हणते त्या दिवशी साडेबाराच्या दरम्यान कुरिअरवाला आलता आता कुरिअरवाला कोण होता कुठला होता तर ते सांगते स्काय किंग कंपनीचा कुरियरवाला होता त्यांनी आम्हाला पार्सल दिलं ज्यावेळेस माझ्या नावाने पार्सल उघडलं त्याच्यामध्ये एक दोरी बाहेर आली होती त्या दोरीला जसंच त्याने उघडलं त्या क्षणी स्फोट झाल्यानंतर मला काय माहीत नाही काय झालं ते मग आता त्या स्काय किंग कंपनीचं नाव समोर आल्यानंतर त्याच्या आधी बघा ही जी खबर आहे आता ही लगेच बाहेर लीक होते मीडियाला करते पेपरवाल्यांना करते मग ही खबर मीडियामध्ये एवढीच चालते पेपरमध्ये छापून येतं जशी पेपरमध्ये छापणं तर मीडियाला चालते त्याच क्षणी अख्ख्या देशात ही खबर गाजायला सुरू होते लोकांना एवढं आश्चर्य वाटतं की आजकाल लोक आता बॉम्बचा वापर करायला लोकांनी सुरू केलेला आहे म्हणजे मारेकऱ्याने बॉम्बचा वापर करायला सुरू केलेला आहे म्हणजे पार्सलमध्ये बॉम्ब येतो ज्याला कुणाला मारत त्याच्या घरी ते पार्सल जातं मग त्याने पार्सल उघडल्यानंतर लगेच बॉम्बस्फोट होतो म्हणजे दे लोक एवढे भयभीत होतात आश्चर्य म्हणजे आश्चर्य व्यक्त करतात की हे काय चाललं आहे आपल्या देशामध्ये असं लोकांना वाटतं बरेच प्रश्न पडलेले असतात चर्चेला उदाहरण आलेलं असतं मग आता पोलीस त्या स्कायकिंग जे रायपूरची कंपनी असते त्या रायपूरला जातात त्या स्कायकिंगच्या ऑफिसमध्ये जातात कारण पो पोलिसांना असं वाटतं ते जाऊन चौकशी जर केली तर त्या ऑफिसमध्ये नक्कीच सी सी टी व्ही कॅमेरा असेल आणि त्या कॅमेऱ्यामध्ये आपल्याला जे पाहिजे ते मिळेल पण तिथं गेल्यानंतर पोलिसांची निराशा होते कारण तिथं सी सी टी व्ही कॅमेरा हा नसतो मग तिथल्या कर्मचाऱ्यांकडं विचार पुष्कार जातात त्याच्यामधून त्याच्यामधूनसुद्धा काहीही पोलिसांना मिळत नाही किंवा काही निष्पन्न होत नाही मग आता इकडं मीडियावाले पूर्ण खबरं दाखवत असतात मीडियामध्ये पूर्ण ही खबर एवढी उचलून धरलेली असते पू सर्व खबरा बरोबर दाखवतात पण त्याच्यामध्ये एक खबर खूप चुकीची दाखवत असतात आता ती खबर काय असते तर हा जो बॉक्स आहे हे जे पार्सल आहे त्याच्यावर नाव असतं एस के सिन्हा पण मीडियामध्ये आर के शर्मा नावाने म्हणजे मीडियावाले दाखवत असतात की आर के शर्मा नावाच्या व्यक्तीने हा बॉ बॉक्स पाठवला होता किंवा हे पार्सल पाठवलं होतं त्याच्यामध्ये बॉम्ब होता बॉम्बस्फोट स्फोट झाल्यानंतर पण आर के शर्मा नसून एस के सिन्हा असतं आता ही जी गोष्ट आहे म्हणजे ही जी नाव आहे ते मीडियामध्ये कसं गेलेलं असतं तर पोलिसांच्या माध्यमातून गेलेलं असतं पण पोलिसांना सुद्धा माहीत नसतं की आपण एस के सिन्हा म्हटलोत की आर के शर्मा म्हटलं म्हणून कारण पोलीस ज्यावेळेस पत्रकार परिषद घेत असतात त्या याच्यामध्येच अनअवधानाने न कळत पोलिसांच्या तोंडून ते नाव मीडियापर्यंत गेलेलं असतं त्याचाच ओहापोह मीडियाने पूर्णपणे केलेला असतो पण नंतर ही चूक पोलिसांसाठी फायद्याची ठरते आता ती कशी फाय फायद्याची ठरते हे पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला कळेलच मग आता त्याच दरम्यान पोलिस सखोल चौकशी करत असतात त्याच चौकशीमध्ये पोलिसांना असं कळतं की हा जो सौम्य ह्याला आठ महिन्यांपूर्वी धमकीचा कॉल आला होता मग तो कॉल कोणी केला का केला मग पोलीस आणखीन ज्यावेळेस तपास करतात तर त्या तपासामध्ये पोलिसांना असं करतं की हा जो सौम्या आणि ही जी त्याची पत्नी आहे रीमा राणी ह्या दोघांचा तर अठरा फेब्रुवारी लग्न झालेलं आहे पण एक वर्षापूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता आणि साखरपुडा झाल्यानंतर ते दोघं एकमेकाला फोनवर बोलत असायचे मग आता हा जो सौम्या आहे आठ महिन्यापूर्वी बँगलोरला होता आणि बँगलोरून त्यांनी त्या रिमा राणीला फोन केला आणि ह्या दोघांचं संभाषण फोनवर चालू होतं त्याच वेळेस त्या सौम्याच्या मोबाईलवर दुसरा कॉल आला मग तो रिमाला म्हटला की एक एक दोन मिनटं थांब जरा मला दुसरा कॉल आलेला आहे मी तुला होल्डवर ठेवतो आहे ती ठीक आहे म्हटली मग त्या सोम्याने त्याला होल्डवर ठेवलं दुसरा कॉल रिसिव्ह केला तर त्या कॉलून पलीकडचा ही सम त्याला म्हटला की हे बघ म्हटलं त्या रिमा राणीबरोबर तू लग्न करायचं नाहीस तू जर तिच्याबरोबर लग्न केलंस तर ह्याचे परिणाम खूप वाईट होतील किंवा तुला हे परिणामाला सामोरे जावं लागेल तर ते लग्न मोडून टाक साखरपुडा मोडून टाक लगेच तो फोन बंद करून टाकतो तो, तो बोलणारा माणूस मग तर हे काल्यानंतर सोम्यासुद्धा थोडासा कोणीतरी घाबरतो तो लगेच त्या मला विचारतो की तुझं काय कोणाबरोबर अफेअर चालू आहे का किंवा तुझा कोण बॉयफ्रेंड आहे का मला असा असा धमकीचा फोन आला होता ती मग ती मला याच्यातलं काही माहीत नाही तर तू त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नको नंतर जर फोन आलाच तर मग आपण बघूया काय करायचं का ते तोही ठीक आहे म्हणतो मग आता हे लोकांना थोडे दिवस टेन्शन असतं पण नंतर कॉल न आल्यामुळे हे सुद्धा ही गोष्ट विसरून जातात आणि नंतर यांचं लग्नसुद्धा होऊन जातं मग आता हा कॉल कोणी केला मग ज्या वेळेस आता पोलीस त्या ह्याचे सौम्याचे मोबाईलची पाहणी करतात तर त्या मोबाईलवर तो नंबर सुद्धा असतो मग त्या नो मोबाईल नंबरची माहिती काढतात पोलीस लोकेशन ट्रेस करतात तर त्या लोकेशन ट्रेससुद्धा होतं पोलिसांना मग त्या लोकेशनवर जाऊन त्या कॉल करणाऱ्याला पोलीस ताब्यात घेतात मग त्याला विचारतात की ह्या दिवशी आठ महिन्यांपूर्वी तो कॉल केला होतास का तर तो म्हणतो हो साहेब मी कॉल केला होता मग तो हा कॉल का केला होतास आणि ते पार्सल तूच पाठवलेला आहेस का तर तो म्हणतो साहेब मी कॉल केला होता पण हे पार्सल वगैरे मी काही पाठवलेलं मी आजपर्यंत सध्या मच्छर मारला नाही तर असले कुठाने मी एवढे मोठे कुटाने कसे काय करू शकतो मग आता पोलीस म्हणतात की तू कॉल का केला होतास विचारतात त्याला तर तो म्हणतो की साहेब तिची रिमारे नाही तिच्यावर माझं खूप प्रेम होतं पण ते एकतर्फी प्रेम होतं तिला याच्याबद्दल काहीही माहिती नव्हतं आणि आणखीनसुद्धा तिला याच्याबद्दल काही माहीत नाही आणि मीच तो तरुण आहे म्हणून हे सुद्धा तिला माहीत नाही मग पोलिसांना वाटतं की हा खरं बोलतो आहे का खोटं बोलतो आहे म्हणून पोलीस काय करतात तर त्याचं लाई डिटेक्शन टेस्ट घेतात पॉलिग्रफ करतात त्याचं मग त्याच्यामध्ये तो पास होतो कारण तो खोटं बोलत नाही तर खरंच बोलतो आहे त्या टेस्टमध्ये सर्व पोलिसांना कळतं आणखीन पुरावे गोळ करायचं बघतात पोलीस पण त्याच्यामध्ये हे काही सापडत नाही म्हणून पोलिसांना वाटतं की याच्यामध्ये ह्याचा कुठलाही हात नाही लांब लांबपर्यंत म्हणून पोलीस त्याला सोडवून देतात मग आता जवळजवळ पंचवीस ते तीस पोलीस ह्या केसचा तपास करायला सुरू करतात सखोल तपास करायला सुरू करतात आजूबाजूच्या जेवढ्या काही सिट्या आहेत त्या चार सिट्यांमध्ये जाऊन पोलीस सखोल चौकशी करायला सुरू करतात यांचे जेवढे पाहुणे रावळे त्यांच्याकडे चौकशी करतात त्या स्वामीच्या कंपनी जाऊन चौकशी करतात शेजारी पाजारी चौकशी करतात कायकिंग कंपनीच्या लोकांकडे जाऊन चौकशी करतात सर्वत्र चौकशी करतात पण त्या चौकशीमध्ये सुद्धा पोलिसांच्या हाती काही लागत नाही मग आता ह्याच दरम्यान आता ती रिमाराणी तिला डिस्चार्ज मिळतो मग ती घरी येते कारण तिचा चेहराही भाजलेला असतो तर ती प्लॅस्टिक सर्जरी वगैरे झालेली असते तिची मग आता तिला घरी सोडतात डिस्चार्ज देतात घरी आल्यानंतर आता ती तिच्या बेडरूममध्ये आराम करतात करता, करता ते आराम करत असतात तिचा एक सहज तिची नजर न्यूज पेपरवर जाते मग तिला वाटतं की चला पेपर तरी वाचावा फावल्या वेळात म्हणून ती पेपर वाचायला घेते ज्यावेळेस पेपर वाचायला घेते त्या क्षणी तिच्या नजरेला एक खबर येते ती खबर काय असते तर तिचा जो नवरा आहे सौम्या हा पंचवीस दिवसांपूर्वीच मृत्युमुखी पडलेला असतो आता ही खबर वाचून तिला एवढा धक्का की तिला आवडतं आपण तर विधवा झालोत आणि ह्या लोकांनी आणखीन आपल्याला सांगितलं ना, ना जवळजवळ तीन आठवडे झाले तरी ती एवढी रडायला सुरू करते की अक्षरशः पाच तास ती रडत असते तिच्या घरच्यांवरती खूप नाराज असते की तुम्ही मला ह्या गोष्टीची कल्पना का दिली नाही किंवा मला का सांगितलं नाही तिच्या घरच्या म्हणतात हे बघ आधीच तू पहिलाच तुला धक्का बसला होता त्या बॉम्बस्फोटचा त्याच्यातून सावरलीस तू आणि हा जर दुसरा धक्का तुला दिला असता तर पुढे तुझं काय झालं असतं देव जाणे मग म्हणून आम्ही तुला तुझ्याच भल्यासाठी आम्ही तुला ही खबर दिली नाही मग ती एवढी रडत असते तिच्यासोबत घरचेसुद्धा रडत असतात मग त्यांच्याच फॅमिलीतला एक मेंबर काय करतो तर रडताना तिचा व्हिडिओ काढतो आता व्हिडिओ शूटिंग करतो ती व्हिडिओ शूटिंग केल्यानंतर तो मेंबर तिच्या घरचा त्या व्हिडिओला सरळ सरळ सोशल मीडियावर अपलोड करतो व्हायरल करतो मग आता संध्याकाळपर्यंत तो व्हिडिओ एवढा व्हायरल होतो की प्रत प्रत्येकजण तो व्हिडिओ बघत असतो मग आता मीडियावाले न्यूज चॅनलवाले तो व्हिडिओ घेतात त्यांच्या सुद्धा चालवतात मग आता याच्यामधून काय होतं तर पब्लिक एवढं भडकतात की पब्लिकला वाटतं की पोलिस तपास करतात का टाईमपास लावला आहे पोलिसांनी मग ही जी खबर आहे हे त्या ओडिसाचे जे मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक त्यांच्यापर्यंत ही खबर पोहोचते मग ती सगळी माहिती ह्या केसची घेतात मग त्यांना असं वाटतं की अरे पब्लिक खूपच भडकलेलं आहे आणि मीडियाचंसुद्धा खूपच पोलिसांवर प्रेशर आहे लोकल पोलिसांवर जे की तपास करतायत तर त्यांच्याकडून अद्यापही तपास नाही एक महिना झाला तरी मग आता ते सरळ एक डिसिजन घेतात ते म्हणतात की हा तपास त्यांच्याकडनं काढून राज्याच्या सी आय डीकडे दिला पाहिजे म्हणून ते आता सी आय डीकडे हा तपास सुपूर्द करतात त्यांना म्हणतात की लवकरात लवकर या केसचा छडा हा लागला पाहिजे सी आय डीसुद्धा आता सज्ज होते मग आता सी आय डी काय करतात तर पहिल्यापासून कर ह्या केसचा तपास करायला सुरू करतात मग आता त्यांच्या घरी जातात त्या रवींद्र साहूच्या पूर्ण किचनची पाहणी करतात कुठं बॉम्बस्फोट झाला काय झालं सर्व त्यांच्याकडून माहिती घेतात चौकशी करतात आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी करतात पण त्या चौकशीमध्ये त्यांना पाहिजे तसं काही मिळत नाही म्हणून ते आता त्या रायपूरला जातात त्या स्कायकिंगच्या कुरिअरच्या ऑफिसमध्ये तिथं जाऊन तिथं पूर्ण चौकशी करतात विचारतात तुमच्याकडे सी सी टी व्ही कॅमेरा आहे का ते म्हणतात आमच्याकडं नाही मग आता आजूबाजूचे जेवढे काही सी सी टी व्ही कॅमेरे असतात जवळजवळ अडीचशे कॅमेऱ्याचे फुटेज ते ताब्यात घेतात प्रत्येक कॅमेऱ्यामध्ये पडताळणी करतात पाहतात काही दिसतं आहे का कोण आलतं ह्या बॉक्सला घेऊन सर्व बघतात पण त्याच्यामध्ये ही पोलिसांच्या हाती काही लागत नाही मग आता पोलिसांना वाटतं की अरे ही जी केस आहे म्हणजे ही जी हत्याकांड आहे हे एखादा नौखा माणूस साधा माणूस करू शकत नाही तर हे काम बहुतेक एखाद्या कॉन्ट्रॅक्ट किलरनीच केलं असेल ज्याला की बॉम्ब बनवतासुद्धा येत असेल आणि त्यांनीच बॉम्ब बनवला असेल आणि पार्सलमध्ये त्यांच्या घरी पाठवलं असेल म्हणून त्या सुद्धा त्या दृष्टिकोनातसुद्धा पोलीस तपास करतात पण त्याच्यामध्ये सुद्धा पोलिसांच्या हाती काही लागत नाही आता पोलीस आणखीन सखोल बारकाईने चौकशी करायचा विचार करतच असतात की त्याच दरम्यान आता तिथले जिल्ह्याचे जे काही एस पी आहेत त्यांच्याकडे इंग्लिशमध्ये टाईप केलेलं लेटर येतं आणि त्या लेटरमध्ये ले लिहिलेलं ले असतं की बघा आता मी पहिलं सांगितल्याप्रमाणे नावामध्ये चूक झालेली असते आता त्याच्यामध्ये काय लिहिलेलं असतं तर तुम्ही आर के शर्मा हे नाव उच्चारता किंवा मीडियामध्ये तुम्ही हे नाव दिलेलं आहे पण आर के शर्मा नाव नसून नाव आहे एस के सिन्हा ह्या नावाने कुरिअरचं पार्सल त्यांच्याकडं गेलं होतं त्या साऊंच्या घरी हे तर तुमची चूक झालेली आहे असं त्या लेटरमध्ये लिहिलेलं असतं इंग्लिशमध्ये आणि दुसरी गोष्ट अशी असते की त्यांनी लेटरमध्ये आणखी नमूद काय केलेलं असतं तर ही जी घटना आहे ही विश्वासघात आणि प्रॉपर्टीच्या वादविवादावरून झाली आहे तर त्या अँगलने तुम्ही तपास करा नक्कीच तुमच्या हाताला काहीतरी लागेल मग ते एस पी ते जी लेटर आहे ते सारखं वाचत असतात जवळजवळ शंभरपेक्षा जास्त वेळा त्यांनी हे लेटर वाचून काढलेलं असतं मग त्यांना एक पॉईंट क्लिक होतो की ज्याने कोणी हे लेटर पाठवले त्याला काय माहिती की एस के सिन्हा आणि ते पार्सल पाठवलं होतं किंवा आर के नाही पाठवलेलं म्हणजे ज्यांनी कोणी हे लेटर पाठवलं तोच मारेकरी असला पाहिजे किंवा त्याला माहिती असलं पाहिजे की मारेकरी कोण आहे म्हणून तोपर्यंत त्यांनी त्या ते संयुक्त साहूला किंवा किंवा त्या रवींद्र सुद्धा सांगितलं नसतं की आम्हाला असं असं लेटर भेटलं आहे म्हणून कारण पोलीस आतून तपास करत असतात मग आता पोलीस त्या लेटरला फॉरेन्सिकला पाठवतात फॉरेन्सिकवाल्यांना सांगतात की त्या लेटरवर जेवढे काय पोटाचे ठसे असतील ते ठसे घ्या आणि चेक करा मग आता फॉरेन्सिकवाले ठसे घेतात पण ते ठसे अस्पष्ट असतात स्पष्ट नसतात म्हणून त्याचा सुगावा हा लागू शकत नसतो मग पोलीस त्यांना म्हणतात की एक काम करा त्याचं काय स्टॅम्प आहे त्या स्टॅम्पला जर थुकाच लावला असेल त्या थोक्याने तो स्टॅम्प चिटकावला असेल तर त्या थोकी थुका घेऊन त्या थोक्याचा डी एन ए करा फॉरेन्सिक वालेज तसंच करतात पण डी एन ए टेस्ट होत नाही कारण थुका जेवढा पाहिजे तेवढा तो थुका नसतो मग शेवटी वैता कोण आता हे सी आय डीवाले काय करतात तर ते लेटर सरळ त्या संयुक्ताकडे जातात त्यांच्या घरी जातात त्या, त्या संयुक्ताला प्रिन्सिपलला ते लेटर दाखवतात बघा म्हणतात हे लेटर आलेलं आहे आम्हाला तुमच्या घरामध्ये काही प्रॉपर्टीच्या मॅटर आहे का त्याच्यातून काही वादविवाद आहे का तर ते म्हणते आमच्यात तर तसला कुठलाही मॅटर नाही मग म्हणतात विश्वासघात काही झालेला आहे का कुणाचा तुमच्या घरामध्ये तर ते म्हणते विश्वासघात हा प्रकारसुद्धा नाही प्रॉपर्टीचा मॅटरसुद्धा नाही कारण मी प्रिन्सिपल आहे माझा नवरा प्रोफेसर आहे मुलगा इंजिनियर आहे तर आम्हाला दुसऱ्यावर भांडायची गरजच नाही आणि गहरत घरातले घरात आम्ही सर्व व्यवस्थित एक आहे एकूण तर एकच मुलगा होता माझा तोही आता दगावलेला आहे आता राहिली फक्त सून आणि माझी मुलगी तर याच्यामध्ये प्रॉपर्टी येतच नाही पोलिसांना तिचं म्हणणं पटतं मग आता ते लेटर वाचल्यानंतर मग पोलीस त्याच्याकडं लेटर देतात त्या संयुक्त प्रिन्सिपलकडं मग आता ती संयुक्त ते लेटर पूर्ण वाचून काढते चार वेळा वाचून काढते दहा वेळा वीस वेळा वाचून काढते मग आता वाचता वाचता त्या लेटरमध्ये एक पॉईंट त्यांना खटकतो आता तो पॉईंट काय असतो तर त्या लेटरमध्ये एक लाईन लिहिलेली असते आता ती लाईन काय असते तर अंडरटेकिंग द प्रोजेक्ट आता ही अंडरटेकिंग द प्रोजेक्ट ही जी लाईन आहे ही त्या संयुक्ता सावला एवढी खटकते तिला लगेच काहीतरी आठवतात ती काय आठवतं तर त्यांच्या कॉलेजमध्ये एक शिक्षक असतो पुंजीलाल मेहर नावाचा इंग्लिशचा टीचर असतो आणि त्या टीचरला एक वाक्य बोलायची खूपच सवय असते सारखं म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये तो ते वाक्य बोलत असतो ते वाक्य काय असतं कम्प्लिटिंग द प्रोजेक्ट आणि ह्या लेटरमध्ये काय लिहिलेलं असतं अंडरटेकिंग द प्रोजेक्ट आणि इकडं कम्प्लिटिंग द प्रोजेक्ट मग आता हे जे दोन लाईन आहेत त्या संयुक्ता साहूला खूप खटकतात कुठंतरी सिमिलर वाटतात कुठं तरी त्यांच्यामध्ये म्हणजे एक साम्य पण वाटतं त्यांना लगेच ते पोलिसांकडे जातात पोलिसांना म्हणतात साहेब म्हणतात ह्या लेटरमध्ये अंडरटेकिंग द प्रोजेक्ट ही लाईन आहे आणि आमच्या कॉलेजमध्ये एक टीचर आहे पुंजीलाल मेहर नावाचा तो सुद्धा नेहमी म्हणत असतो एक वाक्य कंप्लीटिंग द प्रोजेक्ट ह्या दोघांमध्ये मला थोडंसं साम्य वाटतं आहे बहुतेक त्यांनीच हे लेटर जर लिहिलं असेल तर त्यांनी जर नसतं लिहिलं तर हे अंडरटेकिंग द प्रोजेक्ट हे वाक्य चाललं नसतं ही लाईन नसते आली त्यांनी जर लिहिलं असेल तर मग कंप्लिटिंग द प्रोजेक्ट किंवा अंडरटेकिंग द प्रोजेक्ट आहे त्यांनी लिहिलंय म्हणून हे लाईन आली असेल म्हणजे ती कुठेतरी संशय व्यक्त करते त्या टीचरवर त्या पुंजीलाल मेहेरवर मग पोलिसांना असं वाटतं की बरोबर आहे तुमचं पण तो माणूस याच्यामध्ये इन्वॉल्व्ह कसा काय असू शकतो त्याला ह्या गोष्टीकडून काय मिळणार आहे तर ती म्हणते हे बघा साहेब म्हणते आता ज्यावेळेस मी त्या कॉलेजमध्ये होते म्हणजे बदली होऊन ज्यावेळेस चालते त्यावेळेस तो प्रिन्सिपल होता मग मला शासनाने प्रिन्सिपल करायचं ठरलं त्यावेळेसपासून आमच्यामध्ये वादविवादाला वाद सुरुवात झाली त्याचं म्हणणं असं होतं की त्यांनीच प्रिन्सिपल राहावं तर मला प्रिन्सिपलचं पद मिळू नये मग त्या पदावरून आमच्यामध्ये खूपच टेन्शन सुरू होतं मग बहुतेक मला त्याच्यावरच संशय त्यांनीच जर काय केला असेल तर मग पोलिसांना वाटते ठीक आहे चला पण पोलीस, पोलीस म्हणतात की अहो तुम्ही पहिलं पण त्याच्यावर कंप्लेंट केली ती ना तेमध्ये हो पहिलं पण मी त्याच्यावर संशय व्यक्त केला होता तुम्ही पकडलं पण मग आम्ही पकडलं होतं त्याला त्याच्याकडं म्हणजे पहिला जे लोकल पोलीस होते त्यांनी पकडलं होतं त्याच्याकडं विचारपूस केली होती तर त्याच्यामध्ये काही निष्पन्न नाही झालं आणि कामामध्ये राजकारण तर चालत असतं कोणाला पोस्ट मिळत असते कोणाला नाही मिळत मिळणाऱ्याला न मिळणाऱ्या माणसालासुद्धा मिळते मिळणाऱ्या माणसाला नाही मिळत त्यावेळेस वाटतं असं काय होत असतं पण त्याच्यामधून एवढं जर मोठं एखादा माणूस एखाद्याला मारू शकतो किंवा एखाद्याचा खून करेल असं काय आपण म्हणू शकणार नाही पण ते म्हणते की बघा आता आपल्याकडं तर पुरावा आहे आता ही लेटर आहे तर ह्या लेटरमुळे एकदा तरी तुम्ही त्याची चौकशी करा मग आता पोलीस काय करतात ठीक आहे म्हणतात मग आता त्या पुंजीलाल मेहरला बोलून घेतात चौकशीला मग परत त्याच्याकडे चौकशी करायला सुरू करतात मग त्या चौकशीमध्ये तो उडोवळीची उत्तर देणं काहीतरी वेगळंच काहीतरी बोलणं असं काय तो करत असतो पण पोलिसांना आता कुठंतरी त्याच्यावर संशय थोडासा बळावलेला असतो कारण त्या एका वाक्यामुळं कम्प्लिटिंग द प्रोजेक्ट अंडरटेकिंग द प्रोजेक्ट ह्या वाक्यामुळं थोडंसं त्याच्यावर डाऊट असतो कारण विसरांकडं पुरावासुद्धा आलेला असतो त्या लेटरच्या माध्यमातून मग पोलिस सर आता त्याच्या घरी जातात आता त्याच्या घरी गेल्यानंतर पोलीस त्याच्या घराची झाडधर्ती घेतात कपाटांची झाडदर्ती घेतात त्या एका कपाटामध्ये पोलिसांना लिफाफे मिळतात एक दहा बारा लिफाफे असतात मग आता तो लिफाफा कसला असतो तर हे लेटर ज्या लिफाफ्यामध्ये टाकून एस पीकडं आलेला असतं तसलाच लिफाफा त्याच्या कपाटामध्ये सुद्धा पोलिसांना आढळतो सेम लिफाफा असतो सेम कलरचा त्याच्यावर सेम प्रकारचा स्टॅम्प असतो मग असं झालं हा लिफाफा आणि त्याचा लिफाफा एकसारखं मॅच होतो आणि दुसरी गोष्ट पोलिस आणखीन बारकाईने झाडधारती घेतात त्याच्या घराची त्यावेळेस त्याच्या घरामध्ये त्या स्काय किंग कंपनीचं चलन असतं एक दो म्हणजे दोन कॉपी असतात कौप, एक कॉपी तीन कॉपी असतात एक कॉपी ऑफिसकडं असते एक कॉपी याच्याकडं असते आणि एक कॉपी बॉक्सला चिटकवलेली असते आता बॉक्सची कॉपी बॉक्सवर गेलेली आहे एक कॉपी तर ऑफिसला आणि एक कॉपी याच्या कपाटामध्ये पोलिसांना सापडते आणि त्याच्यावर असतं एस के सिन्हा रायपूर आणि गिफ्ट मग झालं पोलिसांची इथं खात्री पटते मग आता पोलीस त्याच कायकिंगच्या कर्मचाऱ्यांना इकडं बोलून घेतात त्याला बघा म्हणतात हाच माणूस तुमच्याकडे आला तर का तो बॉक्स घेऊन लईच कम कर्मचारीसुद्धा ओळखतात की हो साहेब हाच माणूस आमच्याकडं बॉक्स घेऊन आला होता झाड हे तर सर्व सर्व क्लिअर होतं मग आता ह्या पुंजीलाल मेहरलासुद्धा वाटतं की आता खोटं बोलण्यामध्ये किंवा काय हे करण्यामध्ये काही अर्थ नाही आता खरंच बोलावं लागेल मग पोलीस विचारतात त्याला सांग मग तू हे का केलंस याच्यामागचे कारण काय तो म्हणतो बघा साहेब आता मी त्या ज्योती विकास कॉलेजमध्ये एक प्रोफेसर म्हणून काम करत होतो पण दोन हजार नऊमध्ये मला तिथं प्रिन्सिपलची पोस्ट मिळाली मी खूप खुश झालो प्रिन्सिपल झालो होतो आणि त्याच दरम्यान त्याची मॅडम आहेत त्या संयुक्ता साहू ह्या बारगड जिल्ह्यामध्ये झारबंद नावाच्या कॉलेजमध्ये शिकवत होत्या मग आता दोन हजार चौदामध्ये त्या आमच्या कॉलेजमध्ये आल्या त्यांची बदली झाली मग आता आमच्या कॉलेजमध्ये आल्यानंतर इतिहास विषय त्या शिकवत असायच्या पण त्या माझ्यापेक्षा तेरा वर्षांनी सिनियर होत्या मग प्रत्येकाला असं वाटत होतं की अरे आता ह्या सिनियर टीचर आलेल्या आहेत म्हटल्यानंतर त्याच प्रिन्सिपल बनतील ह्याला आता ह्याची उचल बांगडी बहुतेक होईल कारण आता प्रिन्सिपल नव्हता म्हणून शासनाने ह्याला त्या खुर्चीवर बसवलं होतं पण आता त्या खुर्चीच्या लायकीचा माणूस आलेला आहे तर ह्याची काही गरज नाही आता ह्याला परत तुम्ही टीचरच व्हा म्हणतील अशी कुठंतरी भीती आता माझ्या मनालासुद्धा सतवायला सुरू झाली मग आता ही भीती असल्यामुळं दोन हजार चौदा ते दोन हजार सतरापर्यंत मी त्या मॅडमला एवढा त्रास दिला की मला असं वाटायचं की ह्या मॅडम जर त्रास दिला तर ही इथून पळून जाईल निघून जाईल किंवा दुसरीकडे बदली घेईल मग आपणच प्रिन्सिपल इथं राहील आपणच प्रिन्सिपल म्हणून इथं कार्यभार सांभाळत असू ह्या मॅडमची तर काही गरज राहणार नाही पण मी एवढा त्रास देऊनसुद्धा ती मॅडम डगमगली नाही किंवा तिने सोडूनसुद्धा गेली नाही मग आता पंचवीस जानेवारी दोन हजार सतराच्या दिवशी एज्युकेशन कडून ओडिसाच्या एज्युकेशन डिपार्टमेंटकडून त्यांना प्रिन्सिपलच्या नियुक्तीचं लेटर आलं पण त्या प्रिन्सिपल झाल्या तरीही मी ती खुर्ची सोडली नाही माझं म्हणणं होतं की मी प्रिन्सिपल पद सोडणार नाही कारण मीच इथला प्रिन्सिपल आहे मी का सोडेल पण वरून माझ्यावर नंतर कालांतराने दबाव आला की हे पद तुम्ही सोडायला पाहिजे तुम्ही ती खुर्ची सोडाल तुमचं तुम्ही काम करा तुम्ही एक प्रोफेसर म्हणून काम करा तरी इथं तुम्ही आता ऑफिसमध्ये यायचं नाही किंवा खुर्चीवर बसायचं नाही त्यावेळेस माझ्या जीवाला एवढं लागलं जीवार एवढं लागलं की मला वाटलं की अरे मी एवढं कष्ट केलं आत्तापर्यंत मी एवढी मेहनत करून इथपर्यंत आलो प्रिन्सिपल बनून ह्या बाईनी तर माझ्या सर्व आकांक्षावर पाणी फिरलं आहे अडीवाली ही महिला माझ्या कारकिर्दीच्या समोर असं मला वाटलं मग आता हिला धडा कसा शिकवायचा मग त्यावेळेसपासून आणि मी प्रिन्सिपल खुर्ची सोडल्यापासून माझे आजूबाजूचे लोकसुद्धा मला चिडवायला सुरू केलं सर लोकसुद्धा माझी टिंगलकाराची काय झालं तुम्ही तर प्रिन्सिपल होतो परत टीचर कसं काय डिमोशन कसं काय झालं तुमचं तर प्रमोशन व्हायला पाहिजे प्रमोशन झालेलं असताना परत डिमोशन कसं काय होऊ शकतं मग तर मला खूपच राग यायचा मग मी विचार केलं की ह्या मॅडमला आता धडा शिकवायचा ह्या संयुक्ताला धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचाच तिने माझा करिअर बर्बाद केल्यासारखं केलं आहे के मग धडा कसा शिकवायचा मग मी आता पुस्तक वाचायला सुरू केलं गुन्हेगारी पुस्तकं वाचायला सुरू केलं की एखाद्याला जर मारलं तर मारायचंही तर आपण त्याला पण आपण पकडले जाऊ नाहीत मग यूट्यूब बघायला सुरू केलं नेटवर रिसर्च केलं कसं मारायचं काय काय बॉलिवूडचे पिक्चर बघितले हॉलिवूडचे पिक्चर बघितले त्याच्यामुळे मला असं कळलं की एक एखादा जर आपण बॉम्ब बनवला तो जर बॉम्ब एखाद्याला पार्सल करून पाठवलं तर आपण पकडले जाणार नाहीत मग आता बॉम्ब कसा बनवायचा मग आता ऑक्टोबर दोन हजार सतरापासून मी फटाक्या विकत घ्यायला सुरू केलं आणि रामपूरमध्ये माझं पटनागरमध्ये घर आहे त्या घरामध्ये त्या फटाक्या साठवायला सुरू केलं आणि एवढ्या फटाक्या साठवल्या की आता मग, ते 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 मग ते मी था था। ते बॉम्ब कसा बनवायचा म्हणून ट्रेनिंग घ्यायला सुरू केलं ती ट्रेनिंग मी घेतली आणि ते बॉम्ब बनवायला सुरू केलं मग छोटासा बॉम्ब बनवला तो यशस्वी झाला त्याला फोडला तर बॉम्बही व्यवस्थित फुटला मग मी मोठा बॉम्ब बनवला जवळजवळ दोन किलो शंभर ग्रामचा मग तो बॉम्ब बनवल्यानंतर मग बॉक्स आणला त्या बॉक्समध्ये फिट केला सर्व काय व्यवस्थित केलं त्या बॉम्बला एक दोरी लावली त्याच्या बटनाला जेणेकरून ती दोरी ओढली की तो बॉम्ब फटकरणी फुटायला पाहिजे म्हणून ब्लास्ट व्हायला पाहिजे मग आता सर्व तयारी तर मी केली पण आता हा बॉक्स पोहोचवायचा कधीन कसं आता वेळ बघायची होती संधी मला पाहिजे होती ती संधी आली त्याचा ज्या दिवशी त्याचं लग्न होतं त्या सोम्याचं अठरा फेब्रुवारी दोन हजार अठराच्या दिवशी मग मी डी टी डीच्या कुरिअरमध्ये पहिल्यांदा गेलो मग आता रिक्षा करून मी गेलतो पहिल्यांदा तर मी घरापासून गाडीवर गेलो नाही तर चालत चालत गेलो रेल्वे स्टेशनला मग रेल्वेचं तिकीट काढलं नाही तर पुढं जाऊन एकदम प्लॅटफॉर्मच्या पुढं जाऊन रेल्वे पकडली मी चालत्या रेल्वेमध्ये बसलो तोंडाला रुमाल बांधला कारण कॅमेऱ्यामध्ये आपण पकडले जाणं किंवा आपला बॉक्स कोणाला दिसला नाही पाहिजे मग पुढं जाऊन परत रेल्वे स्टेशन येण्याच्या आधीच चालत्या रेल्वेतून मी उतरलो मग तिथे एक रिक्षा बुक केली रिक्षामध्ये बसलो तिथून एका कोरिअरच्या ऑफिसमध्ये गेलो डी टी डी सीआ मग त्या डी टी डी सीच्या कुरिअरच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथं रिक्षावाला म्हटलं की एक काम करा हा बॉक्स नेऊन तुम्ही तिथं बुकिंग करा त्यांना द्या हा बॉक्स मग माझ्या माझं म्हणणं ऐकून तो रिक्षावालाही गेला मग तिथल्या रिसेप्शनने विचारलं की ह्या बॉक्समध्ये नेमकं काय आम्हाला सर्व माहिती पाहिजे तरच आम्ही हा बॉक्स घेईल मग त्यावेळेस मला वाटलं की अरे हिला काहीतरी संशय येण्याच्या आधीच आपण इथून निघून जाऊ लगेच तो बॉक्स मी तिथं गेलो ऑफिसमध्ये गेलो बॉक्स घेतला रिक्षावाला त्याचे काय प असतील तेवढे पैसे दिले चालत चालत मी गेलो दुसऱ्या रिक्षामध्ये जाऊन बसलो त्या रिक्षावाला म्हटलं की कुठलं कुरिअरचं इथं ऑफिस आहे तर तिथं घेऊन चाल मग त्यांनी मला त्याच काय किंगच्या ऑफिसमध्ये नेऊन सोडलं मग तिथं गेलो तिथं बॉक्सचं वजन वगैरे केलं दोन किलो शंभर ग्राम भरलं मग आता त्यांनी तर काय जास्त विचारलं फक्त जो जो प्रश्न विचारला की काय पाठतो या बॉक्समध्ये तर मी म्हटलं लग्न आहेन मिठाईचे बॉक्स मी पाठवून ते ठीक आहे म्हटले मग लगेच तिथं बुकिंग वगैरे केलं त्याच्यावर एस के सीनं नाव टाकलं तिथं गिफ्ट फॉर मॅरेज म्हणून टाकलं आणि रायपुरून हा बॉक्स पाठवला आहे पार्सल मी रायपूरून पाठवतो असं काही सर्वही केलं मग हा बॉक्स आता त्यांचा जो कुरिअरवाला आहे ते अठरा तारखेलाच तिथं घेऊन गेला होता पण तिथं लग्नाची लगबग होती लग्न होतं सर्व मंडळी होते म्हणून कुरिअरवाल्याला असं वाटलं की हा जर बॉक्स आपण दिला बॉक्स जर घायर झाला तर सर्व आपल्या नावाने येईल म्हणून तो बॉक्स तिथं न देता परत ऑफिसला घेऊन आला मग तेवीस तारखेला तो परत त्या बॉक्सला घेऊन त्यांच्या घरी गेला मग तेवीस तारखेला त्यांनी तो बॉक्स दिला जर त्यांनी त्या लग्नाच्या दिवशी तो बॉक्स तिथं डिलिवर केला असता तर त्या दिवशी बरेच लोकांचा जीव गेला असतात त्या ठिकाणी लग्नाच्या ठिकाणी पण चरा सर्व व्यवस्थित होतो म्हणून तो कुरिअरवाला पण ऑफिसला परत आला तेवीस तारखेला गेला तेवीस ते 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 तारखेला बॉक्स दिला मग त्यांनी तो दोर आवडला आणि ब्लास्ट झाला त्याच्यामध्ये दोघांचे मृतदेह म्हणजे त्याच्यामध्ये दोघांचे मृत्यू झाले मग आता ही सर्व माहिती पुढं आल्यानंतर पोलीस मग रितसर त्याच्यावर कारवाई करतात आणि त्याची रवानगी जेलमध्ये करून टाकतात आणि ह्या केसचा सर्व काही छडा हा असा लागून जातो तर बघा कुणाचं डोकं कुठं आणि कसं लढेल आणि कोण व्यक्ती कसं काय करेल काहीही सांगता येत नाही तर मित्रांनो ही त्याची स्टोरी आपल्याला कशी वाटली कशी नाही ती मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का सोबत बेलायकन प्रेस करायला सुद्धा विसरू नका तर आपण परत होऊ या एका स्टोरीमध्ये भेटूया तोपर्यंत आपण खुश राहा नंतर आपल्या पूर्वजी काळजी घेतोपर्यंत धन्यवाद